मानवी उत्क्रांतीच्या इतिहासाची मांडणी ही पूर्णतः मानवी हाडाच्या आत्तापर्यंत उजेडात आलेल्या आश्मीभूत अवशेषावर अवलंबून आहे अश्म म्हणजे दगड मृत प्राण्याच्या शरीराचे विघटन होऊन त्याची हाडे विखुरली जातात हळूहळू ती मातीत गाडली जातात वर्षानुवर्ष माती खाली राहिल्यामुळे हाडांच्या सचित्र पोकळ्यामध्ये मातीमधील खनिजे जमा होतात हाडांचे पूर्ण विघटन झाल्यानंतर ती जमा झालेली खनिजे हाडांच्या आकारात शिल्लक राहतात हाडांच्या आकारातील अशा दगडांना प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष असे म्हणतात आफ्रिका आशिया आणि युरोपमधील विविध देशांमध्ये अशा प्रकारचे प्राण्यांचे अश्मीभूत अवशेष मिळाले आहेत मानवाच्या उत्क्रांतीचा क्रम अशा अश्मीभूत अवशेषांच्या आधारे मांडता येतो परंतु त्यासाठी आवश्यक असलेले सर्व दुवे अजून मिळालेले नाहीत मिळालेल्या अवशेषांच्या आधारे असे दिसते की मानवी उत्क्रांती एका पूर्वज प्रजातीतून पुढची प्रजाती कशा एकरेखीय क्रमाने एक झाली नाही एखादी पूर्वज उत् प्रजाती उत्क्रांत होत असताना कदाचित तिच्या अनेक शाखा निर्माण झाल्या आणि त्यातील काही नष्टही झाल्या या प्रजातींच्या विविध शाखा उत्क्रांतीच्या क्रमात एकमेकींशी नेमक्या कशा जोडल्या होत्या हे सध्या तिथे सांगणे शक्य नाही मात्र मानवी संस्कृतीच्या वाटचालीतील टप्पे या दृष्टीने काही प्रजातीचा विचार करणे महत्वाचे ठरते मानवाने घडवलेले हत्यारे आणि इतर वस्तू यांच्या आधारे मानवी उत्क्रांतीच्या मानवी संस्कृतीच्या इतिहासाची मांडणी करणे शक्य होते म्हणून कुशल मानव ताटकण्याचा ता मानव शक्तिमान मानव बुद्धिमान मानव या चार प्रजातीचा विचार आपण केलेला आहे मानवाच्या शरीर रचनेची वैशिष्ट्य पृष्ठवंशीय वर्गातील इतर प्राण्यापेक्षा मानवाच्या शरीर रचनेची वैशिष्ट्ये काही बाबतीत वेगळी आहेत या वैशिष्ट्यामुळे तो इतर पृष्ठवंशीय प्राण्यापेक्षा वेगळा ठरतो त्यातील काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक मानवाला ताट उभा राहणे शक्य झाले त्यामुळे तो दोन पायावर चालू लागला इतर पृष्ठवंशीय प्राणी ताट उभे राहू शकत नाहीत त्यामुळे ते चार पायावर चालतात मानव ताट उभा राहून दोन पायावर चालतो त्यामुळे मूळच्या चार पायाऐवजी पुढची दोन पायाचा उपयोग त्याला हात म्हणून करता येतो मानवाच्या हाताच्या पंजाची रचना इतर प्राण्याच्या पुढच्या दोन पायापेक्षा वेगळी झालेली आहे मानवाला हाताचा अंगठा इतर चार बोटांपुढे आणून चारही बोटापुढून बाहेर फिरवता येतो त्यामुळे त्याला विविध वस्तू विविध री प रीतीने पक्की आणि लवचिक पकड घेता येते या वैशिष्ट्यामुळे त्याला इतर प्राण्यांना न काम करता येणारी हस्तकौशल्याची कामं करता येतात वस्तू घडवता येतात आणि म्हणूनच त्याला साधने हत्यारे अवजारे निर्माण करणारा प्राणी असेही म्हटले आहे मानवाच्या मेंदूची क्षमता इतर प्राण्यांपेक्षा अधिक आहे तो इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक विचार करू शकतो मानवाच्या चे चेहऱ्याच्या स्नायूची रचना अशी आहे की तो मानवाच्या मनातील भावना चेहऱ्यावर व्यक्त करू शकतो विविध ध्वनींचा उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त अशा स्वरयंत्राची आणि तोंडातील आतील इतर स्नायूची रचना तसेच जी लवचिक जीभ मानवाला लाभलेले आहे ला परंतु मानवामध्ये असे स्वरयंत्र विकसित होऊन त्याला बोलता येण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी जावा लागला